विद्यार्थी मित्रांनो, बी एस सी ॲग्रिकल्चरच्या संदर्भात आणि इतरही सर्वच ज्या फॅकल्टीज आहेत, मग ते मेडिकल असो किंवा इतर इंजिनिअरिंग असो किंवा फार्मसी वगैरे असो, तर या सर्वांच्या संदर्भात काही स्कॉलरशिपच्या बाबतीत काही नोटीस आहेत आणि पर्टिक्युलरली PTC STC आणि नॉन टीचिंग जे एम्प्लॉई आहेत तर त्यांच्या मुलांसाठी म्हणजे पाल्यांसाठी फ्री एज्युकेशनच्या काही सवलती आहेत, परंतु ते त्यांना माहीतच नाही आहे आणि माहीत नसल्यामुळं ते त्याचा लाभ घेत नाही आहेत, तर आपल्याला त्याच्यावर देखील चर्चा करायची आहे. तर सर्वात सुरुवातीला आपण ॲग्रिकल्चरच्या संदर्भात काही सूचना आलेल्या आहेत. आता 3 राऊंड पूर्ण झाल्यानंतर चौथ्या राऊंडची विद्यार्थी वाट बघत आहेत. चौथा राऊंड लवकरच येईल, त्याच्याबद्दल काही नोटिफिकेशन देखील येईल. मला जर काही इन्फॉर्मेशन, मी तर काही विचारलं नाही अजून CET सेलकडे वगैरे फोन करून, परंतु जर विचारणा केल्यानंतर जी काही माहिती प्राप्त होईल ती तुमच्यापर्यंत मी शेअर करालच. परंतु स्कॉलरशिपच्या संदर्भात मात्र याबाबत कारवाई चारही विभागात अलग अलग सूचना दिलेल्या आढळून येऊन राहिल्या. ॲडमिशनच्या संदर्भात देखील परभणी कृषी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश झालेले आहेत आणि म्हणजे 3 राऊंडचे, आणि त्यांना शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यास देखील सांगण्यात आलेला आहे. मात्र हे इतर विद्यापीठांच्या बाबतीत तसं झालेलं दिसत नाही. पर्टिक्युलरली अकोला म्हणजे PKV च्या अंतर्गत जे कॉलेजेस येतात तर त्यांच्यामध्ये बऱ्याच कॉलेजेसनी त्यांना विद्यार्थ्यांना 4 राऊंड झाल्यानंतर तुमचं सगळे काही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुमचं जो काही विभाग असेल आणि जसं सांगण्यात आलं असेल तर तुम्हाला त्याप्रमाणे कारवाई करायची आहे. परंतु आता तुम्हाला शिष्यवृत्ती कोणत्या कोणत्या असतात, काय काय असतात याच्याबद्दल थोडं जाणून घ्या. शिष्यवृत्ती आणि सवलती घटक व संलग्न विनाअनुदानित महाविद्यालयातील आरक्षित जागावरील प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रचलित नियमानुसार भारत सरकार शिष्यवृत्ती मिळत असते, लक्षात घ्या. म्हणजे विद्यालय हे अनुदानित असो का विनाअनुदानित असो, विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती ही मिळत असते, भारत सरकार शिष्यवृत्ती. आर्थिकदृष्ट्या मागास घटकाच्या विद्यार्थ्यास फ्रीशिप मिळत असते आणि भारत सरकारची राष्ट्रीय कर्ज शिष्यवृत्ती देखील मिळते. अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता व साधने भारत सरकार शिष्यवृत्ती मिळते आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती गुणवत्ता व साधने शिष्यवृत्ती महाराष्ट्र शासन यांच्याकडून मिळत असते. इत्यादी शिष्यवृत्त्या घटक व संलग्न विनाअनुदानित महाविद्यालयाकडे उपलब्ध असून प्रचलित नियमानुसार प्रदान करण्यात येतील. आता आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता महत्वाची सूचना. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येतं की राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना याबाबतचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा महाडीबीटी या वेब पोर्टलवर चालू झालेली आहे. महाडीबीटी पोर्टलवर ऑल स्कीममध्ये जाऊन महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजे MCAER हे डिपार्टमेंट निवडून त्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या 2 योजना दिलेल्या आहेत. यापैकी आपल्याशी संबंधित योजना निवडून त्यामध्ये आवश्यक ती सर्व माहिती ऑनलाईन अर्ज सबमिट करावा व त्याची एक प्रिंट काढून महाविद्यालयातील शिष्यवृत्ती विभागास आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्र व कागदपत्रासह जमा करावी. आता हे आपल्याला परभणी कृषी विद्यापीठाअंतर्गतल्या सूचना दिसून राहिल्या. इतर तुमचे जे काही महाविद्यालय विद्यालय आहेत तिथं त्यांच्याशी चौकशी करून त्याबाबतीत तुम्ही पुढच्या कारवाई करा. मात्र परभणी विद्यापीठाअंतर्गत जेवढे येतात कृषी विद्यापीठाअंतर्गत तर त्यांच्यासाठी मात्र ही सूचना आलेली आहे. राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती म्हणजे EBC, तर हिच्यासाठी काय कागदपत्र लागतात, मागील वर्षी उत्तीर्ण परीक्षेचे गुणपत्र लागतं, सन 2019-20 आर्थिक वर्षाचे मूळ उत्पन्न प्रमाणपत्र, पालक शासकीय सेवेत असल्यास फॉर्म नंबर 16 लागतो, 10वी 12वी प्रथम द्वितीय वर्षाचे उत्तीर्ण गुणपत्रक सत्यप्रत. आता तुम्ही 10वी आणि 12वीचं लागेल तुम्हाला, प्रथम द्वितीय हे जेव्हा तुम्ही नंतरच्या वर्षाला जाल त्यावेळेस लागेल. शाळा सोडल्याचा दाखला, राष्ट्रीयकृत बँक खाते क्रमांक पासबुक सत्यप्रत, आधार कार्ड सत्यप्रत, आधार कार्ड बँकेला लिंक केल्याबाबतची पावती सत्यप्रत, कॅप अलॉटमेंट लेटर, ऍडमिशन किंवा रजिस्ट्रेशन ऑनलाईन फीस पावती सत्यप्रत, रजिस्ट्रेशन फॉर्म सत्यप्रत, वसतिगृह प्रमाणपत्राची सत्यप्रत, शैक्षणिक खंड प्रमाणपत्र सत्य म्हणजे गॅप असेल तर, रहिवासी म्हणजे नॅशनॅलिटी प्रमाणपत्राची सत्यप्रत, विद्यार्थ्याचे व पालकाचे 2 अपत्य लाभ घेत असल्याचे हमीपत्र, महाविद्यालय उपस्थिती अहवाल, रेशन कार्डची सत्यप्रत. त्यानंतर शिष्यवृत्ती अर्ज आता जो अनुसूचित जाती म्हणजे SC ST OBC आणि VJNT व SBC या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्याच्या जातीचं प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र लागतं, मागील वर्षी उत्तीर्ण परीक्षेचं गुणपत्रक लागतं सत्यप्रत, 19-20 आर्थिक वर्षाचे मूळ उत्पन्न, त्याचं फॉर्म नंबर 16 वगैरे,
दहावी बारावीचे तुम्हाला गुणपत्राचे सत्यप्रत लागते, शाळा सोडल्याचा दाखला, आणि बाकी आता हे सगळं आपण बघितलं अगोदर जे काही सर्व लागतं ते याच्यामध्ये दिलेलं आहे, आणि नॉन क्रिमिलेअर वगैरे लागतं, शिष्यवृत्ती मंजूर आदेश क्रमांक लागतो, वडिलाचं मृत्यू वगैरे झाला असल्यास प्रमाणपत्र लागल, रेशन कार्ड वगैरे लागल, लॉग इन आय डी आणि पासवर्ड आणि भ्रमणध्वनी ही सगळी माहिती तुम्हाला महाविद्यालयाला द्यायची आहे. हमीपत्र कशा संदर्भात आहे, तर दोन अपत्य असल्याबद्दलचं, म्हणजे दोनपेक्षा जास्त अपत्य ही सवलत घेत नाही याच्याबद्दलचं हे हमीपत्र आहे. त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता नोटीस बोर्ड, आता याच्यात देखील आपल्याला कागदपत्र तीच आपण आता जी बघितली, आता परत परत मी ते वाचत नाही, परंतु तुम्ही जवळपास या ठिकाणी 17 कागदपत्र दिलेली आहेत, तर तुम्ही याच्यावरून वाचू शकता ती, आणि त्यामध्ये ते सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे किंवा 10वी 12वीची मार्कशीट आहे, शाळा सोडल्याचा दाखला, आपण जे अगोदर बघितले तशाच पद्धतीची ती कागदपत्र आहेत. आता पुन्हा एकदा इथं मी कागदपत्राची यादी दिलेली आहे. SSC डोमेसाईल त्याचे सर्टिफिकेट लागतात, डोमेसाईल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, आधार कार्डची झेरॉक्स किंवा आधार कार्डची स्लिप, आधार कार्ड लागेल आपल्याला, फी रिसिप्ट लागेल, कॉलेज बोनाफाईड सर्टिफिकेट लागेल जर असं तुम्ही लागू पडत असेल तर, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि कॅप अलॉटमेंट लेटर आणि हॉस्टेल सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल. आता हे तुमचं पोर्टल आहे महाडीपीटीचं, आणि याच्यावरती तुम्हाला लॉग इन वगैरे करण्यासाठी मी अगोदर सगळ्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. तर तुम्ही जर आता ऑलरेडी रजिस्टर्ड असाल तर तुम्हाला तुमचं लॉग इन करण्यासाठी आय डी आणि पासवर्ड टाकायचा, कॅपचा टाकायचा, आणि लॉग इन जर केलं तुम्ही तर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये चालल्या जाता, म्हणजे तुम्हाला पुढचं पेज मिळून जातं. आता होम पेजवर जर तुम्ही असाल तर तुम्हाला तुम्ही कुठल्या स्कीममध्ये बसता, तर ॲप्लायवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तुम्ही त्या योजनेला पात्र आहात की नाही ते तुम्हाला कळून जातं. ते सांगतं तुमच्या पात्रता आहे की अपात्र आहे, काय इन्कमचा प्रॉब्लेम आहे काय नाही. आणि तुम्हाला जर आणखी डिटेल माहिती पाहिजे असेल तर PDFवर क्लिक करा, तुम्हाला PDF मिळून जातो. मग ह्या अशा दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या म्हणून मी ते परत एकदा तुम्हाला समजून सांगतोय. त्यानंतर तुम्हाला PTC STC नॉन टीचिंग, म्हणजे प्राथमिक शिक्षकांची मुलं, माध्यमिक शिक्षकांची मुलं, उच्च माध्यमिक शिक्षकांची मुलं, म्हणजे 11वी 12वी शिकवणाऱ्या शिक्षकांची मुलं आणि नॉन टीचिंग स्टाफ जो असतो, तर यांना फ्री एज्युकेशनचे GR निघालेले आहेत. असे जवळपास 5 GR आहेत, परंतु बरेच शिक्षकांची मुलं किंवा शिक्षक आपल्या पाल्यांना त्या सवलतीचा लाभ देताना दिसत नाहीत, कारण त्यांना माहितीच नाही आहे त्या GR बद्दल. असे GR आहेत आणि अशा आणि अनेक वेळेस त्यांना सहकार्य देखील त्या कॉलेजेसकडून केल्या जात नाही किंवा तिथल्या. आता ही प्रक्रिया कशी करायची, तर पहिले हे GR लक्षात घ्या, हा 1985 GR आहे. मी हे सगळे GR डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो, याच्या अगोदर पण दिलेले आहेत परंतु तुम्ही बघत पण नाही ते आणि त्या सवलतीचा लाभ पण घेत नाही. 19 ऑगस्ट 1995 GR आहे. त्यानंतर हा 4 जुलै 1997 GR त्याच संदर्भातला आहे. पहिली ते पदव्युत्तर निःशुल्क शिक्षण आहे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या मुलांसाठी, परंतु ते एक तर महाविद्यालय तुम्हाला सहकार्य करत नाही तिथले आणि किंवा शिक्षणाधिकाऱ्याकडे तुम्हाला ते द्यायचं असतं, आणि म्हणून पुन्हा एक 3 फेब्रुवारीचं GR आहे. त्याच्यानंतर हा 16 फेब्रुवारीचं GR आहे. हे सर्व GR आणि हे केवळ ॲग्रिकल्चर नाही, तर तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेत असाल, तुम्ही इंजिनिअरिंगला असाल किंवा तुम्ही फार्मसीला असाल किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारचं व्यावसायिक अभ्यासक्रमाला जर प्रवेशित असाल तर तुम्हाला ह्या सगळ्या सवलती मिळतात. एका विद्यार्थिनीला, सांगलीची विद्यार्थिनी आहे ती, तर तिला तशी सवलत दिली गेली नाही, ती कोर्टात गेली आणि कोर्टात ती केस जिंकल्यानंतर तिला सर्व पैसे शासनाला द्यावे लागले. आणि म्हणून सारिका संजय गायकवाड ही MBBSची एक विद्यार्थिनी होती, तिनं अशा प्रकारचं एक पिटिशन तिला कोर्टात जावं लागलं त्याच्यासाठी, आणि तिला जवळपास 1.5 लाख रुपये नंतर, म्हणजे तिला काही ते शुल्क तिने घेतलं होतं आणि तिला नंतर ते 1,80,000 पर्यंत फी तिला परत मिळालेली आहे. तिने जेवढी भरली होती तिला अगोदर जे काही मिळालं असेल ते वजा करून तिला पूर्ण फी त्याची माफ झाली आणि तिला पूर्ण पैसे शासनाला द्यावे लागले, आणि त्यासाठी GR काढावं लागला स्पेशली, कारण ती कोर्ट केस झाली होती. आणि म्हणून लक्षात ठेवा की आपल्याला ह्या सवलती असून आपण घेत नाही किंवा त्यासाठी खटपट करत नाही, आपल्याला एखाद्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की नाही तुम्हाला हे लागू पडत नाही, तर लगेच आपण तिथून वापस येतो आणि पुन्हा त्याचा पाठपुरावा करत नाही. तर याच्या संदर्भात माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. तुम्हाला कुठल्याही महाविद्यालयात जर कोणी अशा पद्धतीनं तुमची ही सवलत पासून दूर ठेवत असाल तर आपल्याला पुढं काय करता येईल ते मी तुम्हाला त्याचं मार्गदर्शन नक्की करेल. तर याच्या संदर्भात जेवढे काही GR आहेत ते सर्व आपल्याकडे आहेत, आणि तुम्हाला तुमच्या पहिले कॉलेजला तो अर्ज द्यायचा आहे. तो PTC जो फॉर्म आहे तो मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तो फॉर्म भरून तुम्हाला कॉलेजमध्ये द्यायचा, आणि कॉलेजनं तो प्राचार्यांनी शिक्षण अधिकाऱ्याला द्यायचा आहे त्या जिल्ह्यातल्या, आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी ते उपसंचालक आणि संचालकाकडे पाठवायचं आहे,
आणि त्यांच्याकडून मग तुमचा तो चेक मंजूर होऊन येतो आणि तुम्हाला ती पूर्ण फी माफी तुम्ही जी काही भरली असाल तर ती माफ होते. तर या संदर्भात तुम्ही अलर्ट राहून हे काम अर्जंटली करा जेणेकरून तुम्हाला ही सवलत मिळेल. तर ही पर्टिक्युलरली मी सांगितलं होतं प्राथमिक शिक्षकांची मुलं, माध्यमिक शिक्षकांची मुलं आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची मुलं, तर यांच्यासाठी ती सवलत होती. आणि त्या अगोदरच्या इतर काही सवलती मी तुम्हाला सांगितल्या इतर सर्व प्रवर्गाच्या आणि त्या स्कॉलरशिपच्या संदर्भात देखील आपण चर्चा केली. तर या संदर्भात काही अडीअडचणी असतील तर मला नक्की विचारा. आता आपला अभ्यासाच्या संदर्भातला व्हिडिओ मी रात्रीला टाकल, कदाचित उद्यापर्यंत तुम्हाला तो भेटून जाईल. आपलं ॲग्रॉनॉमीचं शेवटचं पोर्शन राहिलेलं आहे तर ते एक दोन लेक्चर तुमचे ते झाल्यानंतर मग आपण हॉर्टिकल्चरकडे वळणार आहोत आणि हॉर्टिकल्चरचे लेक्चर मी घेणं सुरू करणार आहे. तर आता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.